महापालिका विरोधी पक्षनेते पदी गणेश वानकर शिवसेनेचा निर्णय। महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेचे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांची निवड केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड केली असल्याचे पत्र पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिले आहे। हे पत्र आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांना दिले। येत्या 2 दिवसात महापौर वानकर यांच्या नावाचे अधिकृत घोषणा करतील। शिवसेनेने यापूर्वी अमोल शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती, परंतु शिंदे यांनी महापालिका स्थायी समिती आणि परिवहन समिती सदस्यांची नावे महापौरांकडे देताना पक्षाचा आदेश झुगारून दिला होता। पक्षाने दिलेली नावे बाजूला ठेवून स्वतःच्या मनाने वेगळ्याच नावाची शिफारस केली होती। यामध्ये स्वतःसह पक्षाने हकालपट्टी केलेले नगरसेवक मनोज शेजवाल यांचाही समावेश होता। विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा अहवाल बर्डे आणि धुत्तरगावकर यांनी वरिष्ठांना पाठवला होता। या अहवालाची दखल घेत आज खासदार अनिल देसाई यांनी अमोल शिंदे यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली आहे आणि त्या ठिकाणी नगरसेवक गणेश वानकर यांची नियुक्ती केली आहे। महापालिकेत शिवसेनेचे 21 सदस्य आहेत। महेश कोटे जवळपास 4 वर्ष विरोधी पक्षनेते होते। काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्ताकडे सादर केला आणि अमोल शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली। विधानसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केल्याबद्दल कोटे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। तरी देखील जवळपास 1 वर्ष कोटे हेच विरोधी पक्षनेते होते। महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक माझ्याच पाठीशी आहेत असा दावा करत त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचीही भाषा केली होती।